नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा दुसरा धडा सुरू केलेला आहे। दुसऱ्या धड्याचं नाव आहे रियल नंबर्स वास्तव संख्या। वास्तव संख्या हा जो धडा आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो, खूप महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये एकूण 5 प्रॅक्टिस सेट्स आहेत, 5 सराव संच आहे। देर आर 5 प्रॅक्टिस सेट्स इन दिस लेसन। तर हे जे 5 सराव संच आहेत तेच आपल्याला टर्न बाय टर्न घ्यायचे आहे। त्यातला पहिला सराव संच आपला झालाय, दुसरा सराव संच आपला झालाय। आज आपण तिसऱ्या सराव संचासाठी तयारी करणार आहोत, तिसरा प्रॅक्टिस सेट आज आपण बघणार आहोत। तर काय आहे हा तिसरा सराव संच जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा। तिसरा सराव संच जो आहे ना तो खूप लार्ज आहे बाळा, खूप वास्ट आहे। हा सराव संच कम्प्लीट करण्यामध्ये आपल्याला नक्कीच 3 व्हिडिओ तरी लागणार आहे। आज आणि उद्या मी ते काय आहे सराव संच ते शिकवणार आहे, आणि मग परवा प्रत्यक्षात हा सराव संच मी घेऊ शकेल म्हणजे थर्ड व्हिडिओ मध्ये। तर तुम्ही बघा खूप मोठा आहे हा। याच्यामध्ये आपल्याला एकच कन्सेप्ट शिकायचा आहे, तो म्हणजे करणी। सर करणी म्हणजे काय, सरळ म्हणजे काय, आणि या सरळच्या संदर्भात असलेल्या खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आपल्याला। तर सगळ्यात पहिल्यांदा बेसिक गोष्ट करणी म्हणजे काय, करणी कशाला म्हणतात लक्ष द्या तुम्ही। हा मी दोन कॉलम तयार केले, एक करणी आहे आणि एक करणी नाही, एक सरळ आणि एक नॉट सरळ। करणी म्हणजे काय, तर थोडक्यात एक अपरिमेय संख्या। आता हे जे 3 आहे या 3 चं वर्गमूळ निघत का, याला 3 वर्गमूळ वाजतात, याला 3 वर्गमूळ वाजतात, याला 5 घनमूळ वाजतात, याला 7 चौथे मूळ वाजतात, याला 4/11 घनमूळ वाजतात, असे ह्याचं वाचन करतात। ओके, समजा 8 वर्गमूळात 7 आहे, किंवा मग समजा अशी परिखाली 3/5 आणि वर्गमूळात 111 आहे, किंवा मग -3 आणि घनमूळात 20 आहे। तर या सगळ्या संख्या करणी आहे, या सगळ्या संख्या करणी आहे। दीज आर दी सर्ट्स, दीज आर दी सर्ट्स। या करणी आहे आणि ह्या करणी नाहीये। आता दोन्ही पण वर्गमुळातच दिसतंय, ही पण संख्या वर्गमुळात आहे, ही पण संख्या वर्गमुळात आहे, पण ही करणी आहे आणि ही करणी नाहीये। दिस इज सर्ड अँड दिस इज नॉट सर्ड। तर कसं कळेल आपल्याला करणी कशाला म्हणतात? करणी म्हणजे थोडक्यात असं बाळांनो, ज्या संख्यांचं हे असं वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट निघत नसतं, किंवा ज्या संख्यांचं असं हे क्यूब रूट म्हणजे घनमूळ निघत नसतं, ज्या संख्यांचं हे असं फोर्थ रूट म्हणजे चौथे मूळ निघत नसतं, या 3 वर्गमूळ निघत नाही, या 5 घनमूळ निघत नाही, या 7 चौथं मूळ निघत नाही, या 4 आणि 11 घनमूळ निघत नाही, त्यासाठी तुम्हाला वर्गमूळ आणि घनमूळ माहित पाहिजे। वर्गमूळ आणि घनमूळ तुम्हाला माहिती असेल तरच तुम्हाला हे जमेल। वर्गमूळ, घनमूळ, चौथं मूळ, पाचवं मूळ, पाचव्या मुळापर्यंत तुम्हाला संख्या पाठ करता येऊ शकतात। वर्गमूळ, घनमूळ, चौथे मूळ आणि पाचवे मूळ, पाचव्या मुळापर्यंत। ओके बाळांनो, तर लक्षात ठेवा तुम्ही, याचं घनमूळ निघत नाही। घनमूळ कोणत्या संख्यांचं निघतं, काय निघतं ते मी तुम्हाला सांगतोच थोड्या वेळानंतर, ते लक्ष द्या। आता हे 7 वर्गमूळ निघत नाही, या 111 वर्गमूळ निघत नाही, या 20 घनमूळ निघत नाही, म्हणून या सगळ्या संख्यांना करणी आहे म्हणतात। दीज आर दी सर्ट्स। पण आता इकडे चेक करा, या 25 वर्गमूळ निघतं की नाही निघतं, निघतं, कारण याची व्हॅल्यू आहे, किती व्हॅल्यू आहे, 5, म्हणून याला तुम्हाला नॉट सर्ट म्हणावं लागेल। आता त्याची व्हॅल्यू नाही काढायची तुम्हाला, पण याला नॉट सर्ट म्हणावं लागेल। इथे जर मी 100 लिहिलं तरी पण तुम्हाला याला म्हणावं लागेल नॉट सर्ड, कारण याचं पण एक उत्तर निघतं 10, म्हणून हे नॉट सर्ड। दीज आर द नॉट सर्ड। हेच मी घनमुळात पण देऊ शकतो 27, हे पण नॉट सर्ड आहे, कारण याचं पण उत्तर निघतं 3, निघतं की नाही निघतं। तर ज्या संख्यांचं उत्तर निघतं त्या संख्यांना नॉट सर्ड म्हणतात बाहेर। बाहेर कोणताही अंक असू द्या, बाहेरच्या अंकाशी काही घेणं देणं नाही आपल्याला, पण ह्या वर्गमुळातल्या अंकाची किंमत निघते का, तर त्याला सर्ड म्हणतात, त्याला नॉट सर्ड म्हणतात। या 9 वर्गमूळ निघतं म्हणून हे नॉट सर्ड, लक्षात घ्या तुम्ही। हा तसंच समजा चौथ्या मुळाचं पण गणित येऊ शकतं, चौथ्या मुळात 16 आहे, तर या 16 चौथं मूळ निघतं, किती निघतं 16 चौथं मूळ, 2। सर आपल्याला कसं कळतं चौथं मूळ निघतं, कारण 16 जर तुम्ही प्राईम फॅक्टर पाडले तर तुम्हाला लक्षात येईल की अशी कोणती तरी संख्या आहे जिचा 4 वेळा गुणाकार 16 येतो, त्याच्यामुळे त्या 16 चौथं मूळ निघतं असा अर्थ होतो। 16 चौथं मूळ किती निघतं, तर 2, कारण 2 4 वेळा गुणाकार केला की 16 उत्तर भेटतं। दॅट्स वाय आपण असं म्हणू शकतो की 16 चौथं मूळ निघतं। म्हणजे एखादी संख्या मी इथं जर दिली तुम्हाला, आता समजा मी इथं 27 चौथं मूळ दिलं, तर आता तुम्हाला चेक करावं लागेल की 27 4 वेळा गुणाकार म्हणतो का। आता तुम्ही 27 फॅक्टर पाडायला लागले तर 9 3 27 बनेल, या 9 3 9 बनेल, आणि हा 1 3, हे काही 4 वेळा 3 आहे का, नाही, म्हणून ह्या 27 चौथं मूळ निघू शकत नाही। पण ह्या 27 जर चौथं मूळ निघत नसेल तर याला तुम्हाला सर्ड नॉट सर्ड म्हणता येणार नाही, याला सर्ड म्हणावं लागेल। काय म्हणावं लागेल, सर्ड। म्हणजे ते एक्झाम्पल मी इकडे घेऊ शकतो,
सत्तावीसची चौथी रिंग लक्षात येते का बाळांनो? तर सर्ड काय आणि नॉट सर्ड काय, थोडक्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यांचं उत्तर निघतं ते आहे नॉट सर्ड, कारण हे चिन्ह शिल्लकच राहते ना, याचं उत्तर पाच निघतं, याचं उत्तर दहा निघतं, याचं उत्तर तीन निघतं, याचं उत्तर पाचशे तीन जसं तसं राहतो, पण याचं उत्तर तीनच निघतं परत, याचं उत्तर जर चेक केलं तर चार निघतं, सॉरी दोन निघतं, कारण सोळाचं चौथं मूळ दोन आहे, तुम्ही जर ह्या बत्तीसचं जर उत्तर काढायला लागले पाचवं मूळ तर ते पण निघतं दोन, कारण दोनचा पाच वेळा गुणाकार केला की बत्तीस येतो. लक्षात येतंय का तुम्हाला? समजा इकडे घनमुळात पाचशे बारा दिलं तर पाचशे बाराचं घनमूळ आठ निघतं, तर ह्या सगळ्यांची उत्तरं निघतात आहेत, म्हणून ह्या सर्ड नाहीये, ह्या सर्ड नाहीये, उत्तर निघत असेल तर सर्ड नाहीये, नॉट सर्ड, पण उत्तर निघत नसेल, आता तीनचं उत्तर नाही निघू शकत, याचं नाही निघू शकत, याचं पण नाही निघू शकत, याचं पण नाही निघू शकत, ह्या कुणाचंच उत्तर निघत नाहीये, म्हणून यांना सर्ड म्हणतात. थोडक्यात एकच गोष्ट आहे बाळांनो, या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत आणि या सगळ्या परिमेय संख्या आहेत, कारण याचं उत्तर निघतंय, हा एक परिमेय अंक भेटतोय बघा उत्तरामध्ये आपल्याला, समजतंय का? एकदम इझी बघा, हा लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा करणीचं वाचन तुम्हाला शिकवतो मी, थोडक्यात करणीचे वाचन, रिडिंग ऑफ सर्ड्स, काहीच नाही, रिडिंग ऑफ सर्ड्स म्हणजे काय, तर एकदमच व्यवस्थित तुम्ही वाचा, हे बघा नंबर एक समजा असं दिलं मी इथं असं चार दिलं इथं टोपली तर इथं अकरा दिलं, त्याला काय वाचतं माहिती तुम्हाला? अकराचे चौथे मूळ, अकराचे कितवे मूळ हे? चौथे, म्हणजे फोर्थ रूट ऑफ इलेव्हन, फोर्थ रूट ऑफ इलेव्हन म्हणतात त्या. जर मी ह्या टोपलीत काहीच दिलं नाही हा, तर याला दोन असतं, नसतं म्हणजे दोन असतं, म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही? अठराचे वर्गमूळ, अठराचे वर्गमूळ, स्क्वेअर रूट ऑफ एटीन, स्क्वेअर रूट ऑफ एटीन. जर मी इथं काहीच नाही दिलं तर वर्गमूळ, काहीच नाही दिलं तर स्क्वेअर रूट, आणि जर मी इथं असं तीन दिलं टोपलीत तर, तीन दिलं टोपलीत तर तुम्ही काय म्हणणार याला? मग एकशे तेराचे घनमूळ, एकशे तेराचे घनमूळ, एकशे तेराचे घनमूळ, क्यूब रूट ऑफ 113, लक्षात ठेवा बाळांनो. अच्छा दिले तुम्हाला हा, समजा मी इथे एक मोठा अंक दिला असा, सात दिला समजा, सात आणि इकडे ऐंशी दिला, तर याला काय वाचणार तुम्ही? ऐंशीचे सातवे मूळ, कितवे मूळ? सातवे, म्हणजे टोपलीत जी संख्या असेल तेवढ्या वेळ क्रमांकाचं ते मूळ असतं, सातवे मूळ, ऐंशीचे सातवे मूळ, म्हणजे सेव्हन्थ रूट ऑफ, सेव्हन्थ रूट ऑफ एटी, सेव्हन्थ रूट ऑफ एटी, 8080. लक्षात येते का कसं वाचायचं? हा, करणीला वाचायला शिकवतोय मी तुम्हाला, रिडिंग ऑफ सर्ड्स, करणीचं वाचन करा. ओके बाळांनो, एक आणखी बघा, समजा मी इकडे बाहेर एक अंक दिला आणि आतमध्ये एक दिला, तर मग याला सहा, तर सहाला तर वाचू शकत नाही तुम्ही, सहा पाचशे वर्ग असं म्हणता येईल त्याला, पण तसं वाचायला तुम्हाला येणार नाही, असंच तुम्ही लक्षात ठेवा. हा, सात असेल तर सातवे मूळ, तीन असेल तर घनमूळ, दोन असेल तर वर्गमूळ, नसतं म्हणजे दोन असतं लक्षात ठेवा, चार असेल तर चौथे मूळ, फोर्थ रूट, लक्षात येते तुम्हाला? तर हे सगळ्यात पहिल्यांदा. आता तुम्हाला मी वन बाय वन प्रश्न शिकवतो. पहिला प्रश्न तुम्हाला मी हा शिकवणार आहे, करणी आहे किंवा नाही ओळखा, करणी आहे किंवा नाही लिहा. राईट सर ऑर नॉट सर, सांगा तुम्ही आता, सर्ड आहे की नॉट सर्ड आहे सांगा. तुम्ही काय करायचं? मी इथं समजा वर्गमुळात किती दिलं आहे तर छत्तीस, तर सांगा याचं उत्तर निघतं की नाही निघतं? निघतं. या छत्तीसचं उत्तर निघतं, किती निघतं? सहा, म्हणून याला तुम्हाला नॉट सर्ड म्हणावं, नॉट सर्ड. करणी नाहीये ही, दिसायला जरी करणी असेल तरी ही करणी नाहीये. थोडक्यात करणी म्हणजे एक अपरिमेय संख्या असते, किंवा जे वर्गमुळाचं चिन्ह असतं का त्याला करणी म्हणतात, ती पण एक संख्याच आहे. करणी म्हणजे एक संख्या आहे, सरळ म्हणजे एक संख्या आहे, पण त्यासाठी ते वर्गमूळचं चिन्ह शिल्लक तर राहिलं पाहिजे. आता इथं छत्तीसचं वर्गमूळ डायरेक्ट सहा निघतं, वर्गमूळ राहतच नाही, म्हणून याला तुम्हाला नॉट सर्ड म्हणावं लागेल. लक्षात घ्या तुम्ही, एकदम इझी. नॉट सर्ड कशाला म्हणतात बघा. आता सांगा, इथं मी जर पस्तीस दिलं तर सांगा पस्तीसचं वर्गमूळ निघतं का? पस्तीसचं वर्गमूळ निघतं का? तर नाही निघत, म्हणून याला तुम्हाला करणी म्हणावं लागेल. करणी आहे, करणी आहे सर, लक्षात येते का तुम्हाला? हा, आता बघा, इथं मी वर्गमुळात वर चार दिला आणि खाली अकरा दिला, तर चारचं वर्गमूळ निघतं की नाही निघतं? निघतं, पण अकराचं निघतं का? नाही निघत ना, म्हणजे इथं काय होणार आहे, याचं उत्तर काढायला लागले तर चारचं दोन निघेल, पण अकरा तसंच राहील ना, म्हणून याला तुम्हाला करणी आहे म्हणावं, करणी आहे सर, कारण दोघांचंही वर्गमूळ निघालं तर नॉट सर,
उलट ही दे वर्गमूल निगत असेल तर नॉट सर्ड आणि वर्गमूल निगत नसेल तर सर्ड हाँ वर्गमूल नाही निघलं पाहिजे हाँ चौथं बघा समजा वर्गमूळ 91 दिलं सांगा 91 चं वर्गमूळ निघतं का नाही निघत ना म्हणून इलं तुम्हाला सर्ड म्हणावं लागेल सर्ड करणी आहे राईट ना समजतंय इथे मी बाहेर एखादा अंक देऊ शकतो बाहेर अंक देऊ द्या बाहेरच्या अंकाची काही केंद्र नाही पण मी इकडे जर का असं 16 दिलं तर आता सांगा ह्या 16 वर्गमूळ निघतं की नाही निघतं निघतं म्हणून याला तुम्हाला करणी नाही म्हणावं लागेल करणी नाही नॉट सर नॉट सर लक्षात घ्या तुम्ही सर्ड कधी आणि नॉट सर्ड कधी वर्गमूळ निघतय तर नॉट सर नाही निघते तर सर हा लक्षात घ्या आणि ही फक्त वर्गमूळाचीच गणित नसतात अशी घनमुळाची पण गणित असू शकतात घनमुळात 27 किंवा मग घनमुळात 30 हा आता सांगा 27 घनमूळ निघतं की नाही निघतं निघतं 27 घनमूळ निघतं किती निघतं 27 घनमूळ 3 म्हणून ही करणी नाही निघत म्हणून तीना हे निघतं याचं उत्तर असं 3 म्हणून ही करणी नाही नॉट सर्ड बा आणि हिचं उत्तर निघत नाही म्हणून ही करणी आहे तर कळेल का तुम्हाला कधी करणी आहे म्हणायचं आणि कधी करणी नाही म्हणायचं याच्यात गणित वर्गमुळाचे पण येतात चौथ्या मुळाचे पण येतात आणि गणमुळाचे पण येतात तर ते मूळ कसं शोधायचं हे मी तुम्हाला दाखवणारच आहे थोड्या वेळामध्ये पण तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा आणि याच्या पुढे मी होमवर्कला गणित देतो ओके मानू फक्त सांगायचंय तुम्हाला करणी आहे किंवा नाही हे तुम्हाला मी गणित दिले बाळांना 16 तुम्हाला फक्त सांगायचंय करणी आहे की नाही जर उत्तर निघत असेल तर करणी नाही आणि उत्तर निघत नसेल तर करणी आहे उत्तर काढत नाही बसायचंय तुम्हाला फक्त ठरवायचंय करणी आहे किंवा नाही आता मी कोणत्या संख्यांची उत्तरं निघतील आणि कोणत्या संख्यांची नाही निघणार ते तुम्हाला आता थोडक्यात लिहून देणार आहे ओके ओके तर मी तुम्हाला याच्या अगोदर एक प्रश्न दिलाय की करणी आहे किंवा नाही ठरवा तर उत्तर निघालं तर करणी नाही आणि उत्तर नाही निघत असेल तर करणी आहे उत्तर नाही निघालं पाहिजे आता उत्तर कुणाच निघतं म्हणून त्यासाठी मी तुम्हाला इथं काही दिलेल्या गोष्टी त्या तुम्हाला पाठ करावं लागेल लक्षात ठेवा ह्या संख्या आहेत तुमच्या 1 पासून 10 पर्यंत हे त्यांचे वर्ग आहे 1 वर्ग 2 वर्ग 4 3 वर्ग 9 4 वर्ग 16 5 वर्ग 35 7 वर्ग 36 7 वर्ग 49 8 वर्ग 64 9 वर्ग 81 10 वर्ग 100 हे त्यांचे घन आहे 1 घन 2 घन 8 3 घन 27 4 घन 64 5 125 6 216 7 3 343 8 512 9 719 आणि 10 1000 वर्ग आणि घन तुमच्या पाठ आहे पण हा चौथा घात आहे म्हणजे याचा 4 वेळा गुणाकार केला 10 भेटेल याचा 4 वेळा गुणाकार केला 10 भेटेल याचा 4 वेळा गुणाकार केला 10 भेटेल आणि हा 5वा घात चौथा आणि 5वा घात दॅट्स नॉट व्हेरी मच इम्पॉर्टंट वर्ग आणि घन खूप इम्पॉर्टंट कारण वर्ग कळालं तर वर्गमूळ कळेल घन कळालं तर घनमूळ कळेल चौथा घात कळाला तर चौथं मूळ कळेल 5वा घात कळाला तर 5वं मूळ कळेल याचा अर्थ जर मी तुम्हाला बोललो की या 16 चौथं मूळ निघतं का हो 2 81 चौथं मूळ निघतं का हो 3 256 चौथं मूळ निघतं का हो 4 625 चौथं मूळ निघतं का हो 5 32 5वं मूळ निघतं का हो 2 343 5वं मूळ निघतं का 3 27 घनमूळ निघतं का 3 असं उलटं तर एवढ्याच संख्या आहेत ज्यांची उत्तरं निघतात ही वर्ग आणि घनवाली संख्या ज्यांची उत्तरं निघतात बाकी कोणत्याच संख्येची उत्तरं निघत नाही ह्या संख्या जर आल्या ह्या चिन्हात जर ह्या संख्या आल्या तर म्हणायचं करणी नाही ह्या चिन्हात जर ह्या संख्या आल्या तर करणी नाही ह्या चिन्हात जर ह्या संख्या आल्या तर करणी नाही ह्या चिन्हात जर ह्या संख्या आल्या तर करणी नाही काय आहे हे नीट समजून घ्या बाळांनो तुम्ही आतापर्यंत 8वीपर्यंत वर्ग आणि घन पाठ केले हे 14 घात आहे आणि जास्त काही पाठ नाही करू फक्त ह्या 5 पर्यंत जरी लक्षात ठेवले तरी चालेल याच्या खालची गरज नाही 4 आणि 5 हे 2-3 अंक विचारतात फक्त लक्षात ठेवा तुम्ही ओके बाळांनो आता हे लक्षात तर ठेवाच तुम्ही हे छान लिहून घ्या तुम्ही आणि आता त्याच्यानंतर दुसरा प्रकार शिकवतोय मी तुम्हाला लक्ष द्या तुम्ही आता
आता आपल्याला बघा काय शिकायचंय. आता शिकायचंय आपल्याला कर्णीची कोटी. कर्णीची कोटी, कर्णीची कोटी कशाला म्हणतात ते तुम्हाला शिकायचंय. ओके बांधव, ऑर्डर ऑफ सर, ऑर्डर ऑफ सर. ओके लक्ष द्या तुम्ही, आता ऑर्डर ऑफ सर कशाला म्हणतात बघा लक्ष द्या. समजा आता ही एक संख्या आहे, बघा ही एक संख्या आहे, ही करणी, एक करणी, हिचं वाचन काय करतात एचे एनवे मूल. एचे एनवे मूल म्हणतात याला, एचे एनवे मूल म्हणजे यंथ रूट ऑफ, यंथ रूट ऑफ ए, यंथ रूट ऑफ ए, एचे एनवे मूल. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं ही जी यन असते का तिला म्हणतात करणीची कोटी. बघा करणीची कोटी, करणीची कोटी, ऑर्डर ऑफ सर, ऑर्डर ऑफ सर, ऑर्डर ऑफ सर म्हणतात ह्या यनला. आणि ह्या ए ला म्हणतात कर्णिस्त संख्या, कर्णिस्त संख्या. रेडिकल म्हणतात, रेडिकल, ए इज अ रेडिकल. आणि हे जे चिन्ह आहे का याला म्हणतात कर्णी चिन्ह, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात रेडिकल साइन. काय म्हणतात रेडिकल साइन. एवढं तुम्ही लक्षात ठेवा फक्त, हा एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ही एक कर्णी संख्या आहे, हिला वाचतात एचे एनवे मूल. एचे एनवे मूल म्हणजे यंथ रूट ऑफ ए, इंग्लिश मध्ये उलट वाचतात यंथ रूट ऑफ ए, एचे एनवे मूल. त्याचा अर्थ यन ही त्याची काय आहे कोटी. म्हणजे थोडक्यात काय करण्याची कोटी शिकवायची मला, तर ह्या टोपलीतल्या संख्येला, ह्या टोपलीत जी संख्या येईल बाहेर तिला म्हणतात करण्याची कोटी. आता मग मी प्रश्न असं विचारले तुम्हाला की खालील करण्याची कोटी लिहा, खालील करण्याची कोटी लिहा. राईट ऑर्डर ऑफ फॉलोइंग सर्ट्स, फॉलोइंग सर्ट्स. आता ह्या कर्णींची कोटी लिहायची तुम्हाला. आता बघा, आता मी जर एक संख्या दिली तर टोपली दहा दिली आणि त्या अकरा दिली, सांगा कोटी किती यायची. तर ह्या टोपलीचा जो अंक असतो का ती कोटी असते, म्हणून कोटी किती यायची, तर कोटी बरोबर किती दहा. ऑर्डर इज इक्वल टू टेन, ऑर्डर इज इक्वल टू टेन. ह्या टोपलीतल्या संख्येला कर्णीची कोटी म्हणतात. हा आता सांगा टोपलीत काहीच दिलं नाही, टोपलीत काहीच दिलं नाही, तर टोपली जेव्हा काहीच नसतं, ह्या इथं काहीच नसतं, त्यावेळेस ती किती असतं दोन. म्हणून याची कोटी किती म्हणणार तुम्ही दोन. ऑर्डर इज इक्वल टू टू, ऑर्डर इज इक्वल टू टू. ओके इझी ना, एकदम इझी ना. सांगा तर याची कोटी सांगा, ह्या करण्याची कोटी सांगा, तर लगेच सांगते मी तुम्हाला. सांगा सांगा याची कोटी किती, तर कोटी बरोबर किती पाच, कोटी बरोबर पाच, ऑर्डर इज इक्वल टू फाय. एकदम इझी, एकदम इझी सगळं. हा पण कधी कधी असं डिस्को पण करतात ना, बाहेर एक अंक देतात मग असं देतात, मग असं समजा इथं अकरा दिला आणि असं दिलं, तर बरेच जण कन्फ्युजन मध्ये कोटी किती सांगायला बसले अकरा. पण हे अकरा कोटी नाही, याला कर्णीचा सहगुणक म्हणतात. हा सहगुणक या टोपलीतला अंक बघा, टोपलीतला, तर टोपलीतला अंक नाहीये म्हणजे किती आहे दोन, म्हणून कोटी बरोबर दोन म्हणतात. ऑर्डर इज इक्वल टू टू. इझी ना, कर्णीची कोटी सांगता येईल तुम्हाला सगळ्यांना. कर्णीची कोटी सांगा तुम्ही, हा म्हणजे टोपलीतला अंक सांगा फक्त. आता सांगा या कर्णीची कोटी किती आहे, या कर्णीची कोटी किती आहे आठ, तर ऑर्डर इज इक्वल टू एट, ऑर्डर इज इक्वल टू एट. तुम्ही म्हणाल याच्यात अवघड काय आहे, मग काहीच अवघड नाही याच्यामध्ये, अजिबात अवघड नाही आहे, जमेलच तुम्हाला सगळ्यांना. आता सांगा सतराशे एकतीस याची कोटी सांगा, तर साहजिकच या टोपलीत काही नाही म्हणजे दोन, म्हणून कोटी बरोबर दोन. याच्यात कधी कधी कन्फ्युजन करू शकतात, कधी कन्फ्युजन करू शकतात, ते कधी कधी असं करतात. असे वर्गमुळाचं एक चिन्ह इथं दिलं, इथं कोटी चार दिली, आणि आणखी एक वर्गमुळाचं चिन्ह दिलं, इथं कोटी पाच दिली. असे दोन दोन चिन्ह येतात, ही कोटी किती पाच, ही कोटी किती चार. तर तुम्हाला एकत्र कोटी सांगावी लागते यांच्या दोघांचा गुणाकार करून. ऑर्डर इज इक्वल टू चारा पंची किती वीस. असे दोन दोन चिन्ह आहे ना, म्हणून दोन्ही चिन्हांचा काय करावा लागतो, गुणाकार करावा लागतो. चारा पंची वीस असं होऊ शकतं, असं करत नाही लिटरली, पण केलंच तर तुम्ही लक्षात ठेवा. समजा आता बघा, सांगा आता याची कोटी सांगा बोलतो तुम्हाला, किती सांगणार तुम्ही याची कोटी. आता
हे पाच आणि इथं नसतं म्हणजे दोन, मग हे पाच गुणे किती बनतात? दहा. हे पाच आणि हे दोन, पाच गुणे दहा, तर दोन दोन चिन्ह आहे ना, म्हणून म्हणून कोटी दहा आहे त्याची. समजतं तुम्हाला सगळ्यांना? लक्षात येते? आन्सर तीन चिन्ह आले तर येऊ द्या, तीन येऊ द्या, काही फरक पडत नाही. तीन तर येतच नाही कधी, पण आले असे तीन चिन्ह. तर हा तीन, हा नसतो म्हणजे दोन, हा तीन, हा दोन, हा चार, तीन दुने सहा, सहा एकूण चोवीस, तो कोटी बरोबर किती? चोवीस. ऑर्डर इज इक्वल टू 24. जमे सगळ्यांना? जमेल का? कोटी ओळखणं काही अवघड आहे का बाळांनो? सांगा तर याची कोटी किती सांगा? तर कोटी बरोबर पाच. कोटी बरोबर किती? पाच. आय होप तुम्हाला कळालंच असणार आहे सगळं. कोटी काढायचं कसं आहे? टोपलीतल्या संख्येला कोटी म्हणतात. मी तुम्हाला काही गणित देतो होमवर्क साठी, ते तुम्ही करून द्या. अकरा वगैरे बारा वगैरे तेरा वगैरे चौदा वगैरे पंधरा वगैरे सोळा वगैरे सतरा वगैरे अठरा वगैरे तर बघा तुम्ही या सगळ्या कर्णींची कोटी लिहा. हे तर तुम्ही अगोदर लिहूनच घेतलेले, हे तुम्हाला कामच येईल, पण हे तुम्ही कर्णींची कोटी शिकताय. आता मग थोड गोष्टी शिकलो आपण, कर्णी कोणती कर्णी आहे, कोणती कर्णी नाही. जिचं उत्तर निघेल ती कर्णी नाही, जिचं उत्तर नाही निघणार ती कर्णी आहे. दुसरं कर्णीची कोटी. कोटी म्हणजे काय? ह्या टोपलीतला अंक. लक्षात राहील तुम्हाला, दोन कन्सेप्ट शिकलाय तुम्ही आज, आपल्याला चार कन्सेप्ट शिकायचे, त्यातले दोन झाले. ओके बाळांनो, लक्ष द्या. आता आपण तिसरा कन्सेप्ट शिकतोय, कर्णीचे सोपे रूप म्हणतात त्याला, सिम्प्लिफिकेशन ऑफ द सर्ड, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड. कर्णीला सोपं रूप द्यायला आलं पाहिजे, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा ठिकाणी वापरायला मिळतो तुम्हाला. याच्या अगोदर बाय डिफॉल्ट तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या शिकलेलेच आहात, पण आता त्या स्पेसिफिक शिकायला मिळतात आपल्याला. कर्णीचे सोपे रूप म्हणजे काय? समजा इथं पन्नास दिलं, तर पन्नासचं वर्गमूळ निघताना सांगा मला, नाही निघत ना. पन्नासचं रूप निघतो का पन्नासचा? नाही. मग आता आपल्याला हे वर्गमुळाचे गणित आहे ना, त्यासाठी तुम्हाला हे वर्ग पाडेपाठ ठेवा लागेल, आणि घनमुळाचं गणित असेल तर घन पाडेपाठ ठेवा. वर्ग पाडे, घन पाडे. वर्ग पाडे म्हणजे कोणते? जे वर्ग आहे कुणाचं तरी, एक, चार, नऊ, सोळा, पंचवीस, छत्तीस, एकोणपन्नास, चौसष्ट, एक्क्याऐंशी आणि शंभर, हे सगळे वर्ग आहे बघा. एकचा वर्ग, दोनचा वर्ग, तीनचा वर्ग, चारचा वर्ग, पाचचा वर्ग, सातचा वर्ग, सातचा वर्ग, आठचा वर्ग, नऊचा वर्ग, दहाचा वर्ग. आणि घन पाडे, एक, आठ, सत्तावीस, चौसष्ट, एकशे पंचवीस, दोनशे सोळा, तीनशे त्रेचाळीस, पाचशे बारा, सातशे एकोणतीस आणि हजार, यांना घन पाडे म्हणतात. कारण मी तुम्हाला दोन प्रकारची गणितं देणार आहे, एक वर्गमुळावाले आणि एक घनमुळावाले. तर वर्गमुळावालं जर गणित दिलं मी तुम्हाला, वर्गमुळावालं गणित जर दिलं मी तुम्हाला आणि याचं सोपरूप काढायला लावलं, तर तुम्ही बघायचे ही संख्या कोणत्या वर्ग पाड्यात येते. हे जे वर्ग पाडे आहे ना सगळे, एक, चार म्हणजे वर्ग असलेले, यांच्या कुणाच्या पाड्यात पन्नास देतात? तर तुम्ही जर नीट चेक केलं तर पंचवीसच्या पाड्यात येतात बघा. म्हणून पन्नासचा पहिला तुम्हाला पंचवीस, तुम्ही पन्नास असा गुणाकार शोधावा लागेल. लक्षात येईल तुम्हाला? आणि मग या पंचवीसचं वर्गमूळ पाच निघतं हे तुम्हाला माहितीये, कारण हा कुणाचा वर्ग आहे? पंचवीस पाचचा. म्हणून पंचवीसचं वर्गमूळ पाच आणि दोन तसंच तसं, याला म्हणतात सिम्प्लिटा. याचं हे सरळ सोपं रूप आहे, पन्नासला याला सोपं रूप म्हणतात. याला हे पन्नास आणि हे सारखंच येतो. थोडक्यात आपण काय करतोय? वर्गमूळ काढतोय एखाद्या संख्येचं, पण ते वर्गमूळ पूर्ण निघणार नाहीये, अर्ध निघणार आहे, अर्ध नाही निघणार. तर त्यालाच म्हणतात कर्णीला सोपे रूप देते, सिम्प्लिफाय. ओके, चला आता सांगा मला, तुम्ही कोण सांगतो बघू ना. सत्तावीस सांगा, सत्तावीसचं उत्तर काढा. सांगा सत्तावीस कुणाच्या पाड्यात येतात? सत्तावीस कुणाच्या पाड्यात येतात सांगा. याच्यापैकी सत्तावीस कुणाच्या पाड्यात येतात? वर्गमुळाचं गणित म्हणलं वर्ग पाडा घ्यायचा. सांगा वर्ग पाडा कुणाच्या पाड्यात येतात? तर नऊच्या. म्हणून नऊ त्रिक सत्तावीस. आता ह्या नवाचं उत्तर किती निघतं? नवाचं उत्तर किती निघतं? तीन. मग आतमध्ये कोण राहतं? तीन. अगदी सोपं. तिसरं बघा, समजा ऐंशी दिलं, ऐंशी सांगा आता ऐंशी कुणाच्या पाड्यात? ऐंशी जर चेक केलं तुम्ही तर नऊच्या पण पाड्यात ऐंशी आणि सोळाच्या पण पाड्यात, कारण वीस नऊ ऐंशी होता, सॉरी ऐंशी चारच्या पण पाड्यात येतात आणि सोळाच्या पण. चारच्या पाड्यात कसं येतं? विच्छोक ऐंशी,
आणि सोळाच्या पाड्यात कसं येतं सोळा पंच्याऐंशी. तर ज्यावेळेस असं दोन दोन पाड्यात येतात ना त्यावेळेस मोठा पाडा घ्यायचा. मोठा पाडा कोणता आहे? सोळा. म्हणून ऐंशीला मी सोळाचा पाडा घेणार. ऐंशी बरोबर सोळा गुणिले पाच. पहिली स्टेप वर्गमूळ आहे आणि मग या सोळाचं उत्तर चार, पाच दशांश. आय होप तुमच्या लक्षात येतच असेल हे सगळं. कळतंय का तुम्हाला? हे बघा, मी हे दोन पाडे तुम्हाला इथे लिहून ठेवलेले बघा. हे पाडे मात्र तुम्हाला पाठ करावं लागेल. वर्ग पाडे आणि घन पाडे पाठ करावे. ओके, चौथं गणित बघा. समजा तुम्ही तरी सांगितलं एकशे पंचवीस. आता सांगा एकशे पंचवीस याच्या पैकी कुणाच्या पाड्यात येतात? बघा, चेक करा नीट. हे वर्ग पाडे, वर्गमुळाचं गणित येतो तोपर्यंत वर्ग पाठ. मग एकशे पंचवीस पंचवीसच्या पाड्यात येतात. येतात ना? कितव्या नंबरला येतात पंचवीसच्या पाड्यात? पंचवीस पाच एकशे पंचवीस. म्हणून पंचवीसचं उत्तर पाच आणि पाच अशाच. पाडा शोधता येणं खूप गरजेचं आहे. मला पाडा, पाडा जर शोधता नाही आला तर तुम्हाला उत्तर नाही येणार. हा सांगा, आता समजा अठ्ठेचाळीस दिलं, अठ्ठेचाळीस सगळ्यात सोपं रूप देऊ लागतो आहे. अठ्ठेचाळीस कसं देणार सोपं रूप? अठ्ठेचाळीस सांगा आता. अठ्ठेचाळीसचं उत्तर काढा बघू तर अठ्ठेचाळीस कुणाच्या पाड्यात येतं सांगा? या वर्ग पाड्यांमध्ये, या वर्ग पाड्यांमध्ये तर सोळाच्या. सोळ थ्री अठ्ठेचाळीस आणि मग चार उत्तरी आणि तीन आठ. राईट ना? सोपं आहे ना? कोणत्या पाड्यात येतं हे शोधावं लागेल तुम्हाला. कोणत्या पाड्यात येतं? एकदम इझी. समजा मी इथं तुम्हाला सहावं एक गणित देतो. आणखी दोनशे दिलं समजा, दोनशे वर्गमुळात दोनशे. सांगा आता वर्गमुळात दोनशेचे उत्तर सांगा. तर वर्गमुळात दोनशेचं तुम्ही सोपं रूप द्यायला लागले तर वर्गमुळात दोनशे कुणाच्या पाड्यात येतात? तुम्ही म्हणाल पंचवीसच्या पाड्यात येतात. पंचवीस आठ दोनशे, राईट, येतात ना? कुणी म्हणाल सर शंभरच्या पाड्यात येतात. मग सांगा आता पंचवीसच्या पण पाड्यात येतात, शंभरच्या पण पाड्यात येतात. पाडे हेच घ्यावे लागतात, पाडे हेच घ्यावे लागतात. तर मी यांचं वर्गमुळ येईल लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. मग शंभरचा पाडा घेऊ ना आपण. आता मोठा पाडा घ्यायचा आपलं ठरलंय ना. पंचवीस आठ दोनशेच्या ऐवजी शंभर गुणे दोनशे, शंभर गुणे दोनशे. मग शंभरचं उत्तर दहा, वर्गमुळात दोन. झालं सर, तुम्ही जर का दोनशेचं उत्तर काढताना जर का पंचवीस आठ घेतलं तर मग काय घेऊ? तुम्ही बघा आता इकडे दाखवतो तुम्हाला. समजा दोनशेला कुठेतरी पंचवीस आठ घेतलं, पंचवीस आठ. मग काय होईल? या पंचवीसचं उत्तर पाच निघेल पण आठ तसंच राहील. आणि तुम्हाला वाटेल हे उत्तर संपलं, पण मग उत्तर संपणार नाही, मग पुढे जाईल. हे पाच तसेच आणि ह्या आठला तुम्हाला परत चार गुणे आठ घेणार आहे. हे पाच तर तसेच, ह्या आठला चार गुणे आठ, कारण त्याचा गुणाकार बनतो आणखी. मग ह्या पाच आणि ह्या चारचं उत्तर किती निघेल? दोन. आतमध्ये दोनच राहील. मग पाच गुणे दहा, आतमध्ये दोनच राहील. एवढी मोठी स्टेप बनेल पण उत्तर हेच येईल लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मोठा पाडा घ्यायचा, कारण ह्या आतमध्ये अशी संख्या उरली पाहिजे की तिचं उत्तर बिलकुल निघलं नाही पाहिजे, ती कोणाचा गुणाकार पण नाही आला पाहिजे. कळतंय का? थोडं डिफिकल्ट वाटेल तुम्हाला पण इट्स नॉट डिफिकल्ट आहे का? आता समजा काही गणित घनमुळाची पण विचारू शकतात. ते घनमुळात दिलंय इथे समजा चोपन. किती दिलंय? चोपन. तर आता मला घनमुळात चोपन दिलंय ना, तर मला घनमुळात चोपन दिलंय म्हटल्यावर मला काय करावं लागेल? ह्या घनमुळाच्या पाड्या घ्याव्या लागेल. सांगा ह्या कोणत्या पाड्यात चोपन येतात? तर तुम्ही म्हणाल सत्तावीसच्या. म्हणून तुम्हाला इथं पाडा करावं लागेल सत्तावीस गुणे चोपन. पण चिन्ह घनमुळाचं आहे ना, मग सत्तावीसचं उत्तर किती निघेल? तीन. आणि घनमुळात शिल्लक किती राहील? फक्त दोन. याला करणीचं सोपं रूप म्हणतात. मला घनमुळाचं गणित आहे, घनमुळाचं. म्हणून घनपाडा घ्यावा लागेल. हा घनपाडा, पाडे बघा, वर्गपाडा, घनपाडा. वर्गमुळाच्या गणितात वर्गपाडा, घनमुळाच्या गणितात घनपाडा. हा पाडा बघा सत्तावीसच्या पाड्यात येतं बघा. आणि घनमुळाचं चिन्ह राहतं, टोपली तीन आहे बघा. हा एक लास्ट गणित दाखवतो तुम्हाला या टाईपचं, आठवं एक गणित बघा. समजा घनमुळात कुणीतरी मला किती दिलंय? दोनशे पन्नास. सांगा दोनशे पन्नास कुणाच्या पाड्यात येतात? ह्या घनपाड्यात. तर एकशे पंचवीसच्या, एकशे पंचवीसच्या पाड्यात येतात बघा घनमुळात. घनमुळात दोनशे पन्नास बरोबर घनमुळात एकशे पंचवीस गुणिले दोन. म्हणजे उत्तर येतं एकशे पंचवीसचं उत्तर निघतं पाच, एकशे पंचवीसचं उत्तर निघतं पाच. आणि घनमुळात शिल्लक कोण राहतो? फक्त दोन. असं जमेल तुम्हाला? एकदम सोपं आहे ना? याला गणनेचं सोपं रूप म्हणतात. हा तर हे एवढे गणित तुम्ही लिहाच, हे वर्ग पाडे आणि घनपाडे पण लिहाच. आणि हे आठ गणित झालेले मी मोमोकला इथे पुढचे देतो तुम्हाला. नव्वद, दहावं, अकरावं, बारावं, तेरावं आणि चौदावं. आणि इकडे घनमुळाचे देतो पुढे पंधरावं, सोळावं आणि सतरावं. एवढे गणित तुम्हाला मोमोक लागते. हा तुम्हाला करता आले पाहिजे. हा बाळांनो समजा वर्गमुळात अठरा, वर्गमुळात पंच्याहत्तर, वर्गमुळात पंचेचाळीस, वर्गमुळात बत्तीस, समजा वर्गमुळात तीनशे, समजा वर्गमुळात अठ्ठ्याण्णव. हे तुम्ही करा. हे घनमुळात समजा चोवीस, घनमुळात समजा दोनशे सत्तर, समजा घनमुळात चाळीस,
एवढे तुम्ही गणित वर्गमुळाचे एवढे सगळे गणित वर्गमुळाचे करा. तुम्ही काय करताय हे करणीला तुम्ही म्हणजे सोपं रूप देताय, सिम्प्लिफाय करताय. थोडक्यात वर्गमूळ काढताय पण पूर्ण वर्गमूळ निघणार नाहीये, कारण यांना करणी म्हणतात, यांचं अर्ध निघतं अर्ध तसंच राहत. लक्षात येते? त्यासाठी तुम्हाला हे दोन पाढे मॅटर करतात. आणि आतापर्यंत आपण शिकलेल्या तीन गोष्टी झाल्या आहेत, आता एक लास्ट गोष्ट शिकवायची मला तुम्हाला आणि मग आजचा दिवस आपण थांबू. ओके बाळांनो, ओके बाळांनो, तर आणखी एक गोष्ट शिकायची तुम्हाला, ती म्हणजे सजातीय करणी, लाईक सर्ट्स. सजातीय करणी कशाला म्हणतात, लाईक सर्ट्स कशाला म्हणतात? टू सर्ट्स आर सेड टू बी लाईक सर्ट्स इफ देअर ऑर्डर इज इक्वल अँड रॅडिकल्स आर ऑल्सो इक्वल. म्हणजे जेव्हा दोन करणीची कोटी आणि करणीस्त संख्या दोन्ही गोष्टी सेम असतात तेव्हा त्याला सजातीय करणी म्हणतात. उदाहरणार्थ कसं बघा, मी दोन गट पाठले इकडे, एक सजातीय करणी एक विजातीय करणी, आणि लाईक सर्ट्स लाईक सर्ट्स. लाईक सर्ट्स म्हणजे काय? हे बघा, हे जसं वर्गमूळ 13 आहे पण बाहेर याच्या कोण आहे सहगुणक 7 आहे, आणि याच्या बाहेर 8 आहे पण वर्गमूळात किती 13. तर थोडक्यात काय, ही वर्गमूळातली संख्या जशी असावी लागते सेम असावी लागते, आणि हे वर्गमूळ ते हे पण वर्गमूळच असावं लागतं, हे घनमूळ चालणार नाही. हा लक्षात घ्या, हे लाईक सर्ट्स आहे. इकडे बाहेर कोणताही अंक असू द्या, पण समजा इथे घनमुळात जर 31 आहे, इथे पण बाहेर कोणताही अंक असू द्या पण घनमुळात किती आहे 31, तर यांना म्हणतात सजातीय करणी. सजातीय करणी म्हणजे काय, तर थोडक्यात वर्गमुळातले अंक कसे असले पाहिजे सेम, आणि घनमुळातले अंक पण कसे असले पाहिजे सेम. पण हे समजा असं पण असलं कधीतरी एखाद्या वेळेस कसं की दोन वर्गमुळात 5 इकडं आणि इकडे 3 घनमुळात 5, यांना मी सजातीय करणी म्हणू शकतो का? नाही. कारण का? कारण हा जरी 5 आहे आणि हा जरी 5 आहे पण हा वर्गमुळात आहे ना हा कितव्या मुळात आहे घनमुळात. हा लक्षात घ्या तुम्ही कसं असतं, समजा हे 3 वर्गमुळात 11 आहे आणि हे 2 वर्गमुळात किती आहे 13, तर यांना काय म्हणतात नॉट लाईक सर्ट्स, म्हणजे अनलाईक सर्ट्स, म्हणजे विजातीय करणी. कारण हा वर्गमुळात 11 आहे आणि हा वर्गमुळात किती आहे 13. लक्षात येते का तुम्हाला? समजा मी इथं वर्गमुळात 31 दिलं आणि इथं वर्गमुळात 25 दिलं, तुम्हाला यांना अनलाईक सर्ट्स म्हणावं, विजातीय करणी. का बरं विजातीय? कारण यांचे वर्गमुळातले अंक सेम नाही. वर्गमुळातले अंक कसे असले पाहिजे सेम, म्हणजे 4 वर्गमुळात 7 आहे तर इकडे पण वर्गमुळात 7च पाहिजे, पण त्यांनी जर 3 दिला तर यांना म्हणतात विजातीय करणी. कोणत्या करणी म्हणतात यांना? विजातीय, अनलाईक सर्ट्स, म्हणजे वर्गमुळातले अंक सेमच पाहिजे. बघा समजा इथं वर्गमुळात किती आहे 5, तर इकडे तुमचं बाहेरचं अंक काही असू द्या पण वर्गमुळात अंक 5च पाहिजे, तर ह्या लाईक सर्ट्स. ओके, आता तुम्ही बघा, मी एक सांगतो दाखवू तुम्हाला डिस्को जरा, आता सांगा ही लाईक सर्ट आहे का? दिसायला अशी वाटेल की लाईक सर्ट नाही वाटतात ना, लाईक सर्ट सांगा लाईक सर्ट आहे का? तर नाही वाटत आपल्याला, पण आहे ह्या लाईक सर्ट. का बरं? कारण तुम्ही 50 जर उत्तर काढलं, आता चोपडू काढायची पडून तुम्हाला मी 25 × 50 येतं बघा, तर उत्तर येतं 5 वर्ग राईट. आणि 18 जर उत्तर काढलं तुम्ही तर ते वगैरे पण येतं 3 वर्ग मुळात, आणि चेक करा आता दोघांना त्यांचे वर्गमुळात ते अंक सेम आहे की नाही आहे. तुम्ही लाईक सर्ट्स आहे, दिसायला नाही वाटत होते तरी लाईक सर्ट्स असतात, लक्षात ठेवा तुम्ही एवढंच. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याच्या संदर्भात असलेला प्रश्न सांगेन. ओके.